पुणे मेट्रोच्या कोचचे आज महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. 9 वर्षात पिंपरी चिंचवड येथे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी आवर्जून सांगितलंय. महामेट्रोचे 36% काम पूर्ण झालंय. पुणे मेट्रो पिंपरी चिंचवड शहराला जोडणारी असून मेट्रोला पुणे मेट्रो नाव देण्यावरून नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. रविवारी शहरात बोगी दाखल होताच महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी संताप व्यक्त केलाय. मेट्रोला पुण्यासह पिंपरी चिंचवडचे नाव द्यावे असे म्हटले होते. आज यावर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी याबद्दल सहमती दर्शवली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना ज्या मेट्रोची आतुरतेने वाट होती ती मेट्रोचे कोचेस जे आहेत ते पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झालेत आणि आज हे जे कोचेस आहेत हे पत्रकारांसाठी खुले करण्यात आले आहेत. यामधील आपण बघू शकतात की ही 3 कोचेसचा एक मेट्रो ट्रेन आहे पिंपरी चिंचवडसाठी आणि पुण्यासाठी ही अजून एक मेट्रो आहे. आपण बघू शकता की या कोचेसची जी आहे ती विशिष्ट जे आहेत यामध्ये CCTV लावण्यात आलेले आहेत. स्टीनलेस कोचेस जे आहेत हे बसवण्यात आलेले आहेत. विकलांगांसाठी देखील विशेष काळजी घेण्यात आलेली आहे. सोबतच या मेट्रो ही मेट्रो प्रत्यक्षात कधी धावणार आणि कधी पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर या मेट्रोमध्ये बसणार याची सगळ्यांना आतुरतेने वाट आहेत. मात्र त्यासाठी नागरिकांना जे आहे तो बराच वेळ वाट बघावी लागणार आहे कारण की अद्याप जो आहे तो 40% मेट्रोचं कामकाज पूर्ण झालेलं आहे. मात्र अजून खूप काही काम मेट्रोकडनं बाकी आहे. परंतु लवकरच ही मेट्रो पटरीवर नक्कीच धावणार आणि नागरिकांना या मेट्रोचा लाभ नक्कीच लवकर घेता येणार आहे. मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. मेट्रोमध्ये एक रिपीट मेट्रोमध्ये अनेक सुविधा आहेत. यात मेट्रोच्या बाह्य डिझाईन पुण्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, पारंपरिक आणि औद्योगिक जडणघडणीचं प्रतिकात्मक रूप विशद करतं. नारंगी, निळा, जांभळा, हिरव्या अशा रंगातून मेट्रोची रंगसंगती केली आहे. बिल्कुल, ऑफकोर्स व्हेरी इम्पॉर्टंट इव्हेंट फॉर द सिटी ऑफ पुणे इन पिंपरी चिंचवड दॅट इयर 2019 इज एंडिंग विथ द स्टार्टिंग ऑफ दिस ट्रायल अँड आय एम शुअर इन द इयर 2020 मेट्रो सर्व्हिसेस विल बी अवेलेबल टू द सिटीजन्स ऑफ पुणे एंड पिंपरी चिंचवड. आप देख रहे हो ये कोचेज जो है बिल्कुल स्टेट ऑफ द आर्ट मॉडर्न कोचेज हैं और आप इनका बाहरी जो इनका जो ग्राफिक डिज़ाइन है आप उसको देख रहे हो कि पुणे का जो ऐतिहासिक और सांस्कृतिक जो यहाँ का की जो विरासत है उसको रिफ्लेक्ट कर रहा है. पूरी तरह से पुणे सिटी को रिप्रेजेंट कर रहा है और अंदर से ये एयर कंडीशन है और यहाँ पे ऑन बोर्ड जो पैसेंजर्स हैं उनकी सेफ्टी का ध्यान रखा गया है. वीमेन सेफ्टी का ध्यान रखा गया है. फिजिकली चैलेंज लोगों का ध्यान रखा गया है. तो इन सारी चीज़ों से ये जो कोचेज हैं वो लैस हैं और मुझे उम्मीद है कि ये हमारे जो यूज़र्स हैं उनकी एक्सपेक्टेशंस पर खरे उतरेंगे. अब तक जैसा आप जानते हैं करीब 37% कार्य पूरा हो चुका है और ये जो सेक्शन है हमारा 7 किलोमीटर का संतों का रामनगर से फुगेवाड़ी का वहाँ पर ये ट्रायल रन भी आज से शुरू हो गया है. तो अब धीरे धीरे बाकी सेक्शन भी पूरे होंगे, बाकी स्टेशन पूरे होंगे और 2 से 3 महीने के बाद जो हमारी यहाँ का ट्रायल रन पूरा होगा तो ये लाइन चालू हो जाएगी लोगों के लिए और धीरे धीरे करके बाकी सब जगह भी ऐसी चालू होगी. ऑफकोर्स बिल्कुल ये गवर्नमेंट प्रोजेक्ट है, पब्लिक प्रोजेक्ट है. महामेट्रो इज ओन्ड बाई गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एंड गवर्नमेंट ऑफ इंडिया और अगर PCMC कॉरपोरेशन और माननीय मेयर अगर इस मांग को अगर सामने लाते हैं, फॉर्मली देते हैं, तो ज़रूर उस पर ध्यान दिया जाएगा, उसको कंसिडर किया जाएगा.